संगमनेर तालुक्यात गेल्या 48 तासात मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. काल संध्याकाळपासून पडत असलेल्या पावसामुळं आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला अकलापूरकडे जाणारा केळवाडी पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय. त्यामुळं पलीकडील एलखोप, अकलापूर, मुंजेवाडी, आभाळवाडी या गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळं परिसरातील शेतकरी, कामाला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पुणे नाशिक महामार्गावरून घारगाव, अकलापूर असा 15 किलोमीटर मोठा वळसा मारून जाण्याची त्यांच्यावरती वेळ आली आहे. संगमनेर तालुक्यातील केळवाडी पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे पलीकडील येलखोप, अकलापूर, मुंजेवाडी, आभाळवाडी या गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे परिसरातील शेतकरी, कामाला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पुणे नाशिक महामार्गावरून घारगाव, अकलापूर असा 15 किलोमीटर मोठा वळसा मारून जाण्याची वेळ आली आहे. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात बऱ्याच वेळा पुलावरून पाणी जात असून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिक वारंवार करत आहेत. पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात बऱ्याच वेळा ह्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे शाळकरी मुले, डेअरीला दूध घालणारे शेतकरी, वाटसरू यांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागतोय. केळवाडी ओढ्यावरला हा जो काही पूर्वीच्या काळी बांधलेला पूल, त्या ठिकाणी अतिशय लहान मोहरे असल्यामुळं या मोहऱ्यामध्ये पाणी बसत नाही आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक वर्षी या ठिकाणी पाऊस झाला तर मोहऱ्यांच्या वरून पाणी असतं, दगड त्या ठिकाणी झाकले जातात आणि कमरेच्या एवढ्याला पाण्यातून त्या ठिकाणी पलीकडं जाण्यासाठी पलीकडच्या अकलापूर, आबळवाडी, मुंजेवाडी, येलखोप या ठिकाणचे जे काही शाळकरी मुलं आहेत ते बोटा या ठिकाणी नाथाबाबा विद्यालयामध्ये येत असतात. 5 वाजल्यानंतर ओढ्याला पाणी असतं आणि त्यांची जाण्याची फार गैरसोय होते. तरी शासन दरबारी या ठिकाणी हे जे काही कमी उंचीचा पूल झालेला आहे किंवा मोहऱ्या ज्या टाकलेल्या आहेत त्या लवकरात लवकर त्या पुलाची उंची वाढवावी. आणि पाण्याला ओढ असताना देखील काही नागरिक, वाहन चालक लांबचा फेरा आणि वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसत होते. एकूणच या पुलाची उंची वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचं चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. या परिसरामध्ये, आमच्या केळवाडीच्या परिसरामध्ये हा पुलाची उंची कमी झाल्यामुळं पलीकडच्या जाणाऱ्या लोकांचे खूप हाल आहेत. शाळेतली लहान लहान मुलं, दुधाचा व्यवसाय करणारे लोक, या लोकांना खूप मोठा त्रास आहे. इकडं अकलापूर, आबळवाडी, मुंजेवाडी या लोकांची मुलं हायस्कूलला, इकडं आमच्या बोट्याकडे हायस्कूलला आहेत. या लोकांची बारीक लहान लहान मुलांना सुविधा नाही. या पुलाची उंची वाढवायला पाहिजे. 2 वर्षापूर्वी या इथून या पुलावरून पाणी असताना टेम्पो इथून वाहून गेला होता. पुलाची उंची जर वाढवली तर बऱ्याचशा लोकांची पुढे सुविधा होईल. फार मोठी अडचण. आता दूध घेऊन चाललो आहे, ही किती हाल येत आमचं, हालापेट हे दूध घेऊन जाता येत नाही. एखादा माणूस आजारी जर पडलं तर त्याला काय करावं? मासीच मारायची पाळी फोन करून त्याला डॉक्टर का नाही येत नाही. एखादी बाई स्त्री जर एखादी डिलिव्हरी व्हायला तिला सुद्धा न्यायची कोणची, ती काय करणार? ती अशीच मारून जाणार. आणि हे किती काय वारा निवेदन देऊन सांगे, काम होतच नाही, काय करणार? तुमचं नाव? प्रतिनिधी नितीन शेळके, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, संगमनेर.